मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्याकरता गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना दिनांक 13 रोजी नागपूर शहरातील 5 पावली पोलीस स्टेशन परिसरात घडली होती. घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी रोहित नहारकर यांच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, मात्र आशिष बडल हा सदरील मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत होता. अभिषेकला सदरील प्रकरणाची माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरवलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला. मात्र आरोपी रोहित नहारकर, श्याम कुसेरे, राजकुमार लाचलवाल यांच्यासोबत अभिषेकचे वादविवाद झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करून गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यामध्ये भादवी कलम 302 वाढ झालेली असल्यामुळे आज रोजी माननीय DCP साहेब श्री भामरे सर, तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आरोपीसह घटनास्थळाला परत एकदा व्हिजिट केली. त्या ठिकाणी आरोपींच्या घरझडत्या घेण्यासाठी आम्ही स्पॉटवरती गेलो होतो. माननीय DCP सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपासाबाबत परत एकदा मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे. हां, हे जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यामध्ये एक नंबर आहे रोहित सुनील नहारकर, दुसरा आहे श्याम बाबू कुसेरे, तिसरा आहे राजकुमार बंडू लाचलवार. ये आरोपी आहेत, हे सराईत आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यापैकी जे दोन आरोपी आहेत त्यांच्यावरती तर 13-14 असे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या आरोपीवरती पण 1-3 गुन्हे दाखल आहेत आणि यांचा जो वाद होता एका मुलीवरून वाद झालेला आहे, त्यामधून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे. आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही 1 तासाच्या आतमध्ये आरोपींचा शोध घेऊन ते ताब्यात घेऊन पुढील कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.